सर झाली का दिवाळी तयारी? झाली ना सर. ते मुहूर्त ट्रेडिंग काय असते? या दिवाळीला मला पण तुमच्यासोबत मुहूर्त ट्रेडिंग करायचं होतं. कसं करायचं? अरे वा, मुहूर्त ट्रेडिंग जाणून घ्यायचंय. सर्वात आधी दीपावलीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेऊया थोडक्यात मुहूर्त ट्रेडिंग बाबत, कारण दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग हा एक विशेष आपल्याला ट्रेडरसाठी आणि इन्व्हेस्टरसाठी सेशन असतो की जिथे आपण काही ना काहीतरी गुंतवणूक करत असतो. परंतु आज जाणून घेऊया की काय आहे बरे मुहूर्त ट्रेडिंग, का दीपावली दिवशी करतात आणि विशेष म्हणजे इथे मार्केट संध्याकाळचं चालू राहतं. मित्रांनो, सगळ्या गोष्टी ते जाणून घेऊयात. संपूर्ण व्हिडिओ आपण नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल आणि तुम्ही पण एक नवीन सुरुवात ह्या दिवाळीपासून कराल, कारण याचं खूप चांगलं महत्व आहे. मित्रांनो, तुम्ही पाहायला गेलं तर नॉर्मली दिवाळीच्या वेळी प्रत्येकाचं काही ना काहीतरी टार्गेट असतं की ह्या दिवाळीला कोण म्हणतं मी घर घेईल, कोण म्हणतं मी गाडी घेईल, किंवा घरामध्ये प्रत्येक जण नवनवीन वस्तू आणायचा प्रयत्न करत असतो, कारण हा एक शुभ सण आहे. या सणाला पूर्ण भारतामध्ये किंवा जगभरामध्ये जिथेही आपली लोक आहेत ती काही ना काहीतरी नवीन गोष्टी आपल्या संपत्तीमध्ये भर घालायचा प्रयत्न करत असतात. आता आपण स्टॉक मार्केटमध्ये आहोत. आता हे स्टॉक मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग का केलं जातं? ज्या पद्धतीने आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्या पद्धतीनेच इथे आपण आपले शेअर्स खरेदी करत असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नक्की सुरू कधीपासून झालं बरं? तर मित्रांनो, जर पाहायला गेलं तर 1957 साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सर्वप्रथम मुहूर्त ट्रेडिंग केलं गेलं. त्याच्यानंतर ही सुरुवात झाली आणि आजपर्यंत ते अखंडपणे चालू आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर 1992 साली NSE ने अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजने पण याला सुरुवात केली, कारण ही एक्सचेंजच त्यावेळी ऍक्च्युली सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर कंटिन्युअसली होत असतं दिवाळीच्या लक्ष्मी पूजना दिवशी. मित्रांनो, लक्ष्मी पूजन म्हणजे लक्ष्मीचं आपण तिथे पूजन करतो, अर्थात आपली धन दौलत संपत्ती ही जी पूजन आणि त्याच्यामध्ये वाढ होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शेअर्स आपण जिथे गुंतवणूक करतो त्याचा आलेख असा उत्तरोत्तर वाढत जावा हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीच आपण तिथे गुंतवणूक करत असतो ह्या लक्ष्मी पूजना दिवशी जो मुहूर्त ट्रेडिंग सेशन असतो त्यावेळी. मग आता हा त्या दिवशीच का बरं घेतला जातो? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की हिंदू धर्मामध्ये जो राजा विक्रम होता त्याने त्याचं जे सामवत होतं हे चालू केलं होतं, म्हणजे विक्रम संवत हे चालू केलं जातं तिथपासून, की जो व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये फॉलो करतो. मग नॉर्मली आपण पाहतो की जसं मार्चमध्ये फायनान्शियल इयर एंडिंग होतं, परंतु हिंदू धर्म पद्धतीनुसार हे समूह जे असतं तो पूर्णपणे व्यापारी लोकांचा असतो आणि इथे यांचं नवीन वर्ष चालू होतं. पूर्ण मागील वर्षाचा लेखाजोखा घेतला जातो आणि नवीन वर्षाला एक सुरुवात केली जाते आणि त्याचं एक प्रतीक म्हणून हा मुहूर्त ट्रेडिंग ठेवला जातो, हे त्याचं महत्व आहे. आणि हा जो असतो तो सायंकाळी नॉर्मली एक तास ठेवला जातो, ते पण मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला या 12 नोव्हेंबरला कधी मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. तो तर समजलं सर्वप्रथम की काय त्याचा मुहूर्त, की का हा जो समोर जे चालू होतं त्या पद्धतीने याच्यामध्ये सुरुवात केली जाते. आणि आजपर्यंतची जर हिस्ट्री पाहिली स्टॉक मार्केटची, अगदी मागच्या 10 वर्षामध्ये जर पाहिलं तर फक्त 2 वेळा मार्केट निगेटिव्हमध्ये होतं. नॉर्मली मार्केट यावेळी नॉर्मली गॅप अप ओपनिंग देऊन ट्रेड करताना दिसतं आपल्याला. अगदीच 2022 विचार करायला गेलं तर त्या दिवशी मार्केट 0.88% पॉझिटिव्ह होते. अगदी 2021 विचार करायला गेलं तर मार्केट 0.49% पॉझिटिव्ह होते. आणि असेच ते राहतात. नॉर्मली मार्केट त्या दिवशी गॅप अपच ओपनिंग करतात, कारण बरेच जण त्या दिवशी खरेदी विक्री करत असतात. मित्रांनो, हा जो मुहूर्त ट्रेडिंग असतो या दिवशी काय करायचं असं लक्षात ठेवा. हा जो व्यापारी वर्ग असतो, आपण मार्केटमध्ये आहोत म्हणजे आपणही छोटे मोठे व्यापारीच आहोत लक्षात ठेवा. इन्व्हेस्टर हा एक व्यापारीच आहे याच्यामध्ये. यामध्ये काय केलं जातं, गेल्या वर्षी जे काही शेअर्स घेतले जातात त्याच्यामध्ये ह्या वर्षी बऱ्यापैकी प्रॉफिट बुक केला जातो आणि काही नवीन शेअर्स जे चांगले आहेत फंडामेंटली जे आपण पुढच्या वर्षासाठी घ्यायचं असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो आणि ती गुंतवणूक वाढवत असतो पुढच्या वर्षामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला यही करायचंय मुहूर्त ट्रेडिंगला, काही चांगल्या 10 कंपन्या मिनिमम शोधा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तुमच्या पोर्टफोलिओला एक डायरेक्शन द्यायचं आहे, कारण इथे तुम्हाला साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद भेटतो त्या दिवशी. तर मित्रांनो, समजलं तुम्हाला काय आहे मुहूर्त ट्रेडिंग, का केलं जातं आणि कशा पद्धतीने करतात. आता मित्रांनो, हे आहे 12 नोव्हेंबरला आपली जी दीपावली आहे त्या दिवशी रविवारी सायंकाळी मार्केट इथे तुम्हाला असणार आहे की 6 वाजता चालू होईल, परंतु 6 ते 6:15 हा नॉर्मली प्री ओपनिंग सेशन असेल. 6:15 ते 7:15 या वेळेमध्ये तुम्हाला इथे मार्केटमध्ये ट्रेड करता येणार आहेत. मग तुम्ही इक्विटी किंवा डेरिव्हेटिव्ह या दोन्हीमध्येही आता करू शकता. पूर्वी डेरिव्हेटिव्हमध्ये इथे ट्रेड करता येत नव्हते, परंतु आता ह्या पद्धत उपलब्ध आहे. परंतु आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की शक्यतो इथे ट्रेड करायचा प्रयत्न करू नका. इथे चांगले शेअर्स
घेऊन ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण अचानक तुम्हाला इथे एकच तास ट्रेडिंगसाठी मिळत असतो. इथे खूप मोठे ट्रेड घेण्यापेक्षा इथे चांगले शेअर्स घ्या आणि त्याच्यामध्ये वाढ करत राहा. आणि याविषयी आम्ही एक चांगला स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, इथे 7:15 मार्केट बंद होईल आणि 7:30 नंतर त्याचं पोस्ट क्लोजिंग सेशन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही करता येणार नाहीये. तुमच्यासाठी ट्रेडिंग सेशन असेल 6:15 ते 7:15, ह्या एका तासामध्येच तुम्हाला ट्रेड करायचे. आता मित्रांनो, हा मुहूर्त ट्रेडिंग आपण सगळ्यांना यशस्वी करायचा आहे, तर काही महत्वाच्या याच्यामध्ये टिप्स तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम, इथे तुम्ही जर इन्व्हेस्ट करताय तर त्याच्यासाठी शक्यतो फंडामेंटली चांगले स्टॉक निवडा. खूप सारी गुंतवणूक केलीच पाहिजे असं इथे नाहीये. ओके, छोटी मोठी गुंतवणूक पण चालते. शक्यतो ऑप्शन्स मध्ये ट्रेड टाळा, कारण मार्केट कदाचित जर गॅप अप झालं तर तिथून काही मोठी रॅली मार्केटमध्ये येत नाही. आणि प्रीमियम डिकेमुळे असं नको की आपल्याला ह्या शुभ मुहूर्तावरच लॉस करावं लागेल. त्यामुळे शक्यतो इक्विटी मध्येच ट्रेड घ्या आणि त्याच्यामधून तुमची गुंतवणूक वाढवायचा प्रयत्न करा. मित्रांनो, जेही शेअर्स तुम्ही घेणार आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही शेअर्स मध्ये एंट्री करू नका, कारण विनाकारण कुठले शेअर्स घेऊन काही फायदा होत नसतो. तर मित्रांनो, ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ह्या मुहूर्त ट्रेडिंगला फॉलो करायच्या आणि कंपल्सरी प्रत्येकाने इथे इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची आहे. मला प्रत्येकाने सांगायचंय, तुम्ही या दिवाळीला या मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात करणार आहात का, नवीन शेअर्स घेणार आहात का, आणि अवश्य कमेंट करा की तुम्ही असे कुठले चांगले शेअर्स आहेत की जे ह्या दिवाळीला घेऊन एक चांगली सुरुवात करताय. प्रत्येकाने कमेंट करायची आणि प्रत्येकाने एक चांगली सुरुवात करायची आहे. तसेच या शनिवारी आम्ही एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, तोही न चुकता पहा. येणाऱ्या वर्षामध्ये काही चांगल्या कंपन्या अशा कुठल्या आहेत की ज्या चांगला परफॉर्म करू शकतात, नक्कीच तुम्हाला तुमचे चांगले स्टॉक शोधायला या व्हिडिओमधून मदत होणार आहे. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला आर्थिक सुख समृद्धीची जावो हीच अपेक्षा. आणि धन्यवाद.